जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं अकरावी वैद्यकीय परिषद रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये होणार आहे या परिषदेमध्ये ॲलोपथी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक तज्ज्ञांची व्याख्यानं होणार आहेत असोसिएशनमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व पॅथीच्या डॉक्टरांना याचा लाभ होणार आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ महादेव जोगदंडे डॉ विनायक शिंदे डॉ शुभांगी पार्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी वैद्यकीय परिषदेचं आयोजन केलं जातं यंदाची ही अकरावी परिषद असून तेवीस फेब्रुवारी रोजी सयाजी हॉटेलमध्ये ही परिषद संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली परिषदेमध्ये होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉक्टर मोहन गुणे यांचं मार्गदर्शन होणार आहे दिवसेंदिवस महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण वाढत आहे त्यावर डॉक्टर प्राची जाधव या मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेदिक आणि रसायन चिकित्सा पद्धती या विषयावर डॉक्टर सतीश उदेक यांचं व्याख्यान होणार आहे तर गुगल कल्फ या द्रव्याचा आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये कसा फायदा होतो यावर सखोल विवेचन करणार आहेत सिटी स्कॅन एम आर आय याचा फायदा जनरल प्रॅक्टिशनर्सना कसा कधी आणि केव्हा होतो सिटी स्कॅन आणि एम आर आय कधी करावं त्याचं अचूक निदान कसं असावं यावर डॉक्टर मंजित कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत हार्ट अटॅक आणि हृदयाचे आजार यावर ऑपरेशनशिवाय आयुर्वेदिक उपचार कसे करावेत याची माहिती माधवबागचे रोहित साने देणार आहेत असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी जी पी ए आयकॉन पुरस्कार देण्यात येतो यावर्षी डॉक्टर राजेश कुंभोसकर यांना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला डॉ उषा निंबाळकर डॉक्टर वर्षा पाटील डॉ उद्यम व्होरा डॉ अजित सातपुते यांची उपस्थिती होती